आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्यांचा विकास हाच जोल्ली वहिनींचा ध्यास. यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होणार, लक्ष्मणराव नेजे. महानकारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली भावना. सर्वसामान्यांचा विकास हाच ध्यास घेणाऱ्या जोल्ली वहिनी यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास लक्ष्मणराव नेजे यांनी महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केला. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये नेजे साहेब आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. बारा मे रोजी कर्नाटकाची जी विधानसभा निवडणूक होत आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित केलेल्या या मुलाखतीमध्ये नेजे सर, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारतो. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण एक भाजप समर्थक म्हणून कुर्लीचे काम करत आहात, या निवडणुकीत आपण जी प्रचाराची धुरा आहे या गावची आपण कशा पद्धतीने सांभाळ? प्रचाराची धुरा आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने सांभाळतो. प्रचार सर्वत्र चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आणि त्याशिवाय आम्ही घरोघरी जाऊन बूथच्या माध्यमातून जसं जसं बूथ आमच्या याच्यात दिले ते पूर्ण संपूर्ण गावामध्ये सगळं देखरेख करून आम्ही त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते राबवायला चालू केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं संपूर्ण गावात आम्ही जे हे केलेलं आहे, सगळ्या गावात घराघरापर्यंत आम्ही BJP हे पसरलेलं आहे. आणि जोल्ली वहिनींच्या फायद्यासाठी, म्हणजे जोल्ली वहिनी निवडून येण्यासाठी आम्ही टोटल सगळं एकत्रित केलेलं आहे आणि संपूर्ण मतदान त्यांनाच होणार आहे. चालू निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला जे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते, जे काँग्रेसचे काकासाहेब पाटील, यंदासुद्धा काकासाहेब पाटील आणि जोल्ली वहिनी यांच्यातच खरी लढत होणार आहे, त्यामुळे ही लढत या लढतीमध्ये अगदी चुरस होईल असं तुम्हाला वाटतंय का? ह्या लढतीमध्ये चुरस जरी झाली तरी शेवटी जोल्ली वहिनीच मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे. का जोल्ली वहिनी निवडून येतील असं तुम्हाला नेमकं? जोल्ली वहिनी निवडून येण्याचं कारण म्हणजे जोल्ली वहिनीने ह्या मतदारसंघामध्ये 3.5 वर्षात इतका मोठा विकास केला आहे की पाठीमागच्या याच्यात काका पाटील 15 वर्ष होते पण त्याने काहीसुद्धा भागाचा विकास केलेला नाही. रस्ते म्हणा किंवा मंदिर, त्याशिवाय घर, कूलर, पाण्याच्या सोयी, त्याशिवाय पेन्शन योजना, राशन कार्ड आणि वृद्धा पेन्शन, अपंग पेन्शन, या सगळ्या पेन्शन वगैरे लोकांना करून दिलेल्या आहेत. रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी अनेक सुविधा केल्या आहेत, बसेसच्या सुविधा केलेल्या आहेत, त्याशिवाय सायकल स्टँड वगैरे बांधून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना तरी फारच त्यांनी मदत केलेली आहे. शेतकऱ्यासाठी ह्या वेदगंगेमध्ये पाणी आणण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यासंगत चर्चा करून वारंवार जाऊन त्यांच्यावर चर्चा करून नदीत पाणी सोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी त्यांचा फार मोठा फायदा झालेला आहे. मागील निवडणुकीत जोशी सर भाजपासोबत, म्हणजे वहिनी आनंदसोबत होतं, ज्यावेळेला ते काँग्रेससोबत जाणार आहेत असं बोललं जात आहे, त्यामुळं वहिनींना येणाऱ्या निवडणुकीत जोशी सर नसल्यामुळे फटका बसेल असं वाटतंय का? अजिबात काय फटका बसत नाही, कारण जोशी सरांची मतं जी होती ती म्हणजे जवळजवळ बऱ्याच प्रमाणात हे झाले, भाजपमध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि जोशी सरांचं आता काहीसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्या गावातच त्यांचं 2008 त्यांना 1050 मतं होती, पण आज बघायला गेला तर 1 मत आमच्या गावातून त्यांना मिळत नाही. त्यामुळे जोशी सरांच्या काही इफेक्ट होणार नाही असतो? काहीही फरक होणार नाही आणि सर्व मतं ती आमच्या भाजपमध्ये कन्वर्ट झालेली आहे. कुर्लेगावामध्ये कोणते कोणते वहिनी विकास कामं राबवलेले? कुर्लेगावामध्ये वहिनी विकास कामं रस्त्याची फार मोठी कामं राबवली आहेत. कुर्ले ते बाटनंगलोर, कुर्ले ते अप्पाजीवाडी सर्कल, हे 2 अतिशय मोठे रस्ते केलेले आहेत. म्हणजे जरी सुरुंग लावून फुटलं तरी फुटणार नाही तसे रस्ते केलेले आहेत. त्याशिवाय प्रत्येक समाजाच्या प्रत्येक मंदिरांना त्यांनी निधी दिलेला आहे. त्याशिवाय मराठा मंडळाची 2 आणि आंबेडकर भवन हे चांगल्या पद्धतीने बांधून दिलेलं आहे. त्याशिवाय गॅस योजना दिलेल्या आहेत, राशन कार्ड लोकांना दिलेले आहेत, चष्मे वाटप केलेले आहेत. ज्या सुविधा
आपल्यापासून होणार त्या सगळ्या गव्हर्नमेंटने शासनाचे आणून त्याने आमच्या गावात जवळजवळ 10 कोटी रुपयाची काम करून दिलेली आहेत.